महाराष्ट्राप्रती आताची जी संवेदना दिसतेय ती त्यावेळेस नेमकी कुठे गाण होती मला कल्पना नाही. एचएमबीचा अर्थ विचारता तुम्ही तर हिज मास्टर्स व्हॉइस, त्यांचे मास्टर कोण आहे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे हे काही एचएमबी पत्रकार असे मिळून या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या बदनामीचा घाट घातलाय. एक तर अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कारकिर्दीमध्ये भ्रष्टाचार, गृहमंत्री जेलमध्ये, पोलीस आयुक्त जेलमध्ये, वसुली, इतके भयानक कांड झाले की कोणीही महाराष्ट्रात यायला तयार नव्हतं, महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट करायला तयार नव्हतं. आणि ही जी महाराष्ट्रातली विस्कटलेली घडी आहे ती घडी जागेवर आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आपण बघितलं असेल मागच्याच कॅबिनेट सबकमिटीमध्ये महाराष्ट्रामध्ये 25,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना आम्ही मान्यता दिली आहे. दुर्दैवाने एचएमव्ही कोणीही ते ट्विट केलं नाही, पण आपल्यापैकी अनेकांनी ते दाखवलं आहे, सांगितलेलंही आहे. आणि आज पुन्हा एकदा 25,000 कोटी रुपयाचे प्रपोजल एका मीटिंगमध्ये आमच्या सरकारने मंजूर केले आहेत, ती महाराष्ट्रात आलेली गुंतवणूक आहे. आता याच वेळी माझा हा सवाल आहे, गुंतवणुकीचा बाप म्हणजे महाराष्ट्रात येऊ घातलेली रिफायनरी. बाप याकरता म्हणतो की आजपर्यंत देशामध्ये जेवढी मोठी गुंतवणूक कधीच झाली नाही, एवढी सिंगल गुंतवणूक, आणि त्याही गुंतवणुकीमध्ये 75% हिस्सा केंद्र सरकारच्या कंपनींचा, इतकी सेफ गुंतवणूक, 3 लाख कोटीपेक्षा जास्त, 1 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना थेट रोजगार, 5 लाखापर्यंत इतर रोजगार, अशी रिफायनरी ज्या लोकांच्या विरोधामुळे अद्याप होऊ शकलेली नाही आणि आता ती पूर्ण त्या स्वरूपात होईल की नाही प्रयत्न आमचा आहे. रिफायनरी होणारच आहे, पण कदाचित ती महाराष्ट्रासोबत केरळला होऊ शकते काही भाग, अशा चर्चा चाललेल्या आहेत. अर्थात आम्ही तो प्रयत्न करूच की पूर्ण महाराष्ट्रात झाली पाहिजे. आज माझा त्यांना सवाल आहे की तुम्हाला काय अधिकार आहे महाराष्ट्राच्या गुंतवणुकीवर बोलण्याचा. आलेली गुंतवणूक सरकारची, ही तर एमओयूची गुंतवणूक येते नाही येत, 35% येते, पण जी आलेली गुंतवणूक आहे ती गुंतवणूक तुम्ही परत पाठवली आणि या महाराष्ट्राचं आतोनात नुकसान केलं, ते लोक आज या ठिकाणी बोलतायत याचं मला आश्चर्य वाटतं. आणि याचं अधिक आश्चर्य वाटतं की ही गुंतवणूक जात असताना कुठलेही एचएमव्ही बोललेले नाहीत, साधा ट्विट देखील त्यांनी केलेला नाही. महाराष्ट्राप्रती आताची जी संवेदना दिसतेय ती त्यावेळेस नेमकी कुठे गाण होती हे मला कल्पना नाही, पण मी काय त्यांना दोष देत नाही, ते काही माझ्या लेखी खूप महत्वाचे लोक नाहीत. आता आपण जो नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला त्याकडे येऊया. पहिलं फॉक्सकॉन, फॉक्सकॉनच्या संदर्भात तसं यापूर्वी देखील मी सगळं सांगितलेलं आहे, पण हे बघा, आता तत्कालीन मंत्री म्हणतात सुभाष देसाई, फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही. कोणाच्या काळात म्हटलंय? उद्धव ठाकरेजींच्याच काळात म्हटलंय. उद्धव ठाकरेजींच्या काळामध्ये मंत्री सुभाष देसाईंना जरी माहिती होतं की फॉक्सकॉन येत नाहीये, हा प्रकल्प आता गेलेला आहे, तर ज्यावेळेस तो गेला
त्यावेळेस असं का त्यांनी भूमिका घेतली किंवा शिवसेनेने किंवा काँग्रेसने किंवा एनसीपीने भूमिका का घेतली की या सरकारच्या काळात गेला? तुम्हाला तर माहिती होतं, हे तर या ठिकाणी तुम्ही स्टेटमेंट दिलेलं आहे. याचाच अर्थ पहिला फेक नरेटिव्ह हा फॉक्सकॉनचा तयार करण्यात आला की आमचं सरकार आलं आणि फॉक्सकॉन गेलं. खरं म्हणजे एकाच ठिकाणी नाही, अनेक ठिकाणी त्यांचे स्टेटमेंट्स आहेत. ते सगळे स्टेटमेंट मी जमा केले आहेत तेव्हाच्या उद्योग मंत्र्यांचे.